वर्षानुवर्ष भात आणि ऊस पिकवणारा शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी आता नगदी पिकाकडे वळू लागलाय कडवी नदीच्या तीरावर वसलेल्या पेरीड गावातील बहुतांश शेतकरी रताळ्याची शेती मोठ्या प्रमाणात करतायत गावात सुमारे दोनशे पन्नास हेक्टरवर रताळी पीक घेतलं जात आहे रताळी विक्रीतून वर्षाला या गावातून तीन कोटी रुपयांची उलाढाल होते त्यामुळे रताळी पिकाचं गाव अशी पेरीडची ओळख बनली आहे दसरा ते दीपावली दरम्यान पेरीड गावात रताळी काढण्याचा हंगाम सुरू होतो यावर्षी अनियमित पावसामुळे उत्पादनात पंचवीस टक्के घट झाली आहे रताळी पिकानं गेल्या काही वर्षापासून इथल्या ग्रामस्थांच्या अर्थकणाला उभारी दिली आहे शाहूवाडीच्या पश्चिम भागातील लाल मातीतील रताळ्यांना मोठी मागणी असून ही रताळी मुंबई गुजरात पुणे कराड या बाजारपेठेत विकली जातात जिल्ह्यात शाहूवाडी चंदगड राधानगरी या तीन तालुक्यात रताळी पीक घेतलं जातं त्यातही शाहूवाडी तालुक्यातही मोठ्या प्रमाणात रताळे घेणारं गाव म्हणून पेरीडची ओळख आहे गावात सुमारे दोनशे पन्नास हेक्टरहून अधिक क्षेत्र या पिकाच्या लागवडीखाली आलंय सणासुदीच्या काळात हमखास दर मिळत असल्यानं गेल्या काही वर्षात रताळी पिकाचं उत्पादन पेरिडमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागलंय नवरात्रीच्या काळात दररोज मागणी असल्यानं घटस्थापनेच्या दोन दिवस आधीपासून ते दसरा होईपर्यंत दहा ते बारा दिवस रताळे काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असते या काळात वीस ते तीस रुपये दर मिळतो पावसाचं प्रमाण कमी असल्यास एकरी एक ते सव्वा टन उत्पादन मिळतं रताळ्यांना निचरा होणारी जमीन अनुकूल ठरते रताळी वेलाची लावण केल्यानंतर तीन महिन्यात हे पीक काढणीसाठी येतं रताळीची काढणी ट्रॅक्टर रोटावेटर अवताच्या सहाय्यानं केली जाते त्यानंतर रताळी पाण्यानं धुऊन स्वच्छ करून पोत्यात भरतात आणि विक्रीसाठी ठिकठिकाणी पाठवली जातात सध्या रताळी काढण्याचा हंगाम जोरात सुरू असून घराघरातील शेतकरी कुटुंब या कामात मग्न आहेत